उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडल की ओर से 28 अप्रैल से 1 मई के बीच मुंबई विद्यापीठ उपविभागीय मैदान वसंत वैली पर खानदेश महोत्सव का आयोजन किया गया है। आइए लेते इस बारे में अधिक जानकारी। खानदेश महोत्सवाचं जे आयोजन होतंय तर मुंबईपासून तर कर्जत कसारापर्यंत तिकडे मुंबईपासून तर डहाणूपर्यंत जे सर्व खानदेशी बांधव राहतात त्यांनी सगळ्यांनी या निमित्तानं या संमेलनामध्ये या उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनम्र अशा प्रकारातलं आवाहन करतो आहे की जेणेकरून आपल्या खानदेशच्या मातीचं ऋण मधून उतराई होण्यासाठी आपल्याला एक चांगल्या पद्धतीने इथं सहभागी झाल्यानंतर आनंद मिळेल, समाधान मिळेल यासाठी सर्व खानदेशी बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं। वैशिष्ट्य काय असेल या महोत्सवाचं आणि काय बघायला मिळेल लोकांना? या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, साहित्यिक प्रोग्राम असतील, त्याचप्रमाणे या महोत्सवामध्ये आम्ही खानदेश भूषण पुरस्कार, वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये जे लोक कामं करत असतात त्या सगळ्यांना आम्ही खानदेश भूषण पुरस्काराने सन्मानित करत असतो। IAS IPS अधिकारी जे असतात त्यांना खानदेशश्री पुरस्कार देतो। खानदेशातले जे काही मान्यवर आहेत उद्योग क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांना एकाला खानदेश उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करतो। हा एक पार्ट झाला। आणि दुसरी गोष्ट, इथं कढी फुनक्यापासून जसं आपलं इडली वडा डोसा हॉटेलमध्ये गेल्यानंतर खातात तसं खानदेशातलं कढी फुनके हा प्रकार खूप प्रसिद्ध आहे। कळण्याच्या भाकरी, खापरावरची मांडी असे विविध प्रकार आपल्याला इथं चाखायला मिळतील। त्याचबरोबर वर्षभरासाठी लागणारा जे जिन्नस आहेत वडे पापड कुरडाया सांडगे वगैरे हे सगळे पदार्थ इथं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील आणि हे सगळे तुम्हाला वर्षभर पुरतील एवढ्या पद्धतीने तुम्हाला घेता येतील। आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण गरिबांना म्हणजे महिला बचत गटांना उद्योजकांना एक प्रोत्साहन देऊ आणि स्टार्टअप जे मोदी सरकारने सुरू केलं आहे तसंच एक स्टार्टअप हळूहळू ग्रामीण भागामध्ये पण त्यानिमित्ताने सुरू होईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें।